देशातील निवडणुका निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच लोकशाही अधिक बळकट करण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी रणजित सिंग राजपूत यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणूक संदर्भात प्रसारमाध्यमांसाठी आयोजित केलेल्या अभिमुखता कार्यशाळेत संबोधित करताना बोलत होते. यावेळी पत्रकार मनोज शेलार, हिरालाल चौधरी, रमेश महाजन, जगदीश जयस्वाल, राकेश कलाल, निलेश पवार यांच्यासह जिल्ह्यातील विविध प्रसारमाध्यमांचे 50 प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री राजपूत म्हणाले, राष्ट्र उभारणीमध्ये आणि लोकशाहीच्या संवर्धनामध्ये प्रसारमाध्यमांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी भारत निवडणूक आयोग त्यांचा गुणगौरव करतो. मागील 7 दशकांमध्ये भारतीय प्रसारमाध्यमे ही आयोगाच्या शक्तिशाली सहयोगीपैकी एक बनली आहेत. निकोप निवडणुकांसाठी ते आयोगाचे कान आणि डोळे आहेत, आयोगाच्या संवैधानिक अधिकारांचे पाठीराखे आहेत. निवडणुकीचा काळात निवडणुकांशी संबंधित माहितीचा प्रसार करण्यात विविध प्रकारची उल्लंघने निदर्शनास आणून देण्यात व मतदारांच्या लाभासाठी राजकीय चर्चा घडवून आणण्याच्या कामी प्रसारमाध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमांनी काही जनहिताची कामे जोमाने हाती घेतली आहे, असे जिल्हा माहिती अधिकारी श्री रणजित राजपूत यांनी सांगितले. ब्रॉडकास्टिंग असोसिएशन जी आहे त्या लोकांकडे तुमचा अहवाल जाईल आणि ते तुमची रीतसर सुनावणी घेतील आणि त्या सुनावणी अंती जो दोषी असेल त्याच्यावरती जे काही नियमानुसार शिक्षेची तरतूद आहे ती शिक्षेची तरतूद आहे. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, जिल्हा पातळीवर कुठल्याही पत्रकाराला नोटीस जाणार नाही, पण याचा अर्थही असा नाही की पत्रकारांनी पेड न्यूज करावेत. कारण असं सांगतो, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया तुमचं रजिस्ट्रेशन सुद्धा रद्द करू शकत, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया तुमचं प्रकाशन काही कालावधीसाठी बंद करू शकत आणि ब्रॉडकास्टिंग असोसिएशन तुमचं जे प्रसारण आहे, आता म्हणजे तरी काही मीडियाचं तुम्हाला ऐकायला मिळालं असेल, त्यांचं 48 तासासाठी प्रसारण बंद, 8 दिवसासाठी प्रसारण बंद, अशा प्रकारची कारवाई होते आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम त्या माध्यमाच्या इकॉनॉमी होतो. जी काही इकॉनॉमी असते त्या इकॉनॉमीवर होत असतो आणि असं होऊ नये या दृष्टीनं आपण काही तथ्य पाळली पाहिजे. तिथे बरेचसे सिनियर पत्रकार पण आहेत आणि आता नवीन पत्रकारितेत आलेले आहेत, काही गोष्टी त्यांना माहिती व्हाव्या आणि या प्रशिक्षणाद्वारे त्यांना कळेल की वो आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत निवडणुकीच्या दरम्यान. जिल्हा माहिती अधिकारी हे आपलं पारदर्शकपणे माहिती पोहोचवतात. हे जे प्रशिक्षण आहे आता नवीन काय काय आलं आहे ते आम्हाला सुद्धा माहित नाही, त्यामुळे मी स्वतः आपण बोललो त्यामुळे मी सुद्धा उपस्थित राहिलो की नवीन गाईडलाईन मध्ये काय आपल्याला नवीन माहिती मिळेल. तर खरोखर एक चांगला उपक्रम आपण राबवलेला आहे.